ब्रेक नंतर जाणून घेऊया संत साहित्य संमेलनाबद्दल. दुसरा अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन आजपासून नवी मुंबईत सुरू झालंय. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन पार पडतंय. संमेलनाची सुरुवात गजानन महाराज मंदिरापासून निघणाऱ्या दिंडीपासून झाली. या संमेलनासाठी राज्यातील नामवंत संत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. आणि आता या संत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती, या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती नवी मुंबईत कृषी मंत्री शरद पवार साहेब बोलत आहेत. थेट जाऊयात तिथे. एका वेगळ्या रस्त्याने जाण्याचा आणि समाजाला एका वेगळ्या रस्त्याने नेण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतोय. माझ्या मते सामाजिक ऐक्याला एक फारसा अंकुर अशा प्रकारचं काम त्यांच्याकडून केलं जात नाही. पण आज या ठिकाणी व्यासाच्या वाटेने सगळे म्हणजे सगळे मान्य या सगळ्यांचा दृष्टिकोन जात पात धर्म याला फासा देऊन मानवता हा धर्म या प्रकारची संकल्पना समाजामध्ये रुग्णाच्या संबंधीचा तुरस्कार करणाऱ्यांचे ही मांडी आहे या ठिकाणी बसलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने समाजाला त्याची अतिशय आवश्यकता. खरं म्हणजे तर मानवतावादाचा विचार माऊलींनी सांगितला, तुकोबाजांनी सांगितलं, बाकीच्या अन्य संतांनी सुद्धा सांगितलं. पण कधी कधी मला असं वाटतं की एवढं मानवतावाद्याचा विचार सातत्यानं युगायुग सांगून सुद्धा अजूनही याच्यामध्ये समाजातल्या काही घटकांच्या संबंधीची वेगळ्या प्रकारची भूमिका आणि अन्यायाची भूमिका ती का केली जाते हे मला कधी समजलं नाही. आपण बघितलं की मगाशी मी सांगत असताना हे सांगितलं यांचा सन्मान करण्याच्या संबंधीची भूमिका आणि याचा विचार हा सातत्यानं वाढला गेलेला. पण हे जरी खरं असलं तरी सुद्धा आपण कधीतरी हा विचार केला पाहिजे की समाजाच्या सगळ्या घटकांना आपण न्यायाची मागणी देत होता. आज या देशामध्ये 50% लोकसंख्या महिलांची आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे हे सूत्र या राष्ट्राने मान्य केले. त्या प्रकारच्या घटनेमध्ये दुरुस्त्या केलेल्या, त्या प्रकारचे नवीन कायदे केलेले. आज अनेक नगरामध्ये पासो, ग्रामपंचायतीमध्ये पासो, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून गावाचा कारभार करण्याच्यासाठी आमची भगिनी सुद्धा पुढे आलेले चित्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि कुठल्याही समाजाचा विकास व्हायचा असेल, कुठल्याही राष्ट्राचा विकास व्हायचा असेल, तर त्या राष्ट्रातल्या किंवा त्या समाजातल्या 50% भगिनीला बाजूला ठेवून फक्त 50% पुरुष वर्गाच्या शक्तीवर आपण देशाचं परिवर्तन करू शकू याच्यामध्ये काही सत्यता नाही आहे. आणि म्हणून विकासाच्या संदर्भात, परिवर्तनाच्या संदर्भात सगळ्यांचे हात लागले पाहिजे या प्रकारची भूमिका या देशाने स्वीकारलेली आहे दुनियाने. पण मी स्वतः पुणे जिल्ह्यात जन्मलो, माझ्या गावी कन्हेरीला विहिरा कधी खाली ठेवली जात नाही. वर्षानुवर्ष मी मदत स्वरूपांत राज्यकर होते, साहेबभाव होते, अनेक अंत्यविचार असून त्या ठिकाणी हा संस्कृताचा प्रसार करण्याच्या संबंधीचं काम अखंड फायदा पाहिजे. त्या पुणे जिल्ह्यामध्ये देहू अरण्य, जेजुरी अन्य ठिकाणं अशी व्यक्ती त्यांचं नाव उल्लेख या ठिकाणी करता येईल. आणि संतांनी मानवतावादाचा संदेश दिला. त्यांच्या विचारातनं संतांनी स्त्रियांनाही विशेष स्थान दिलेलं आहे. त्यामुळे समाजामध्ये जर प्रगती करायची असेल तर स्त्रियांना हाताशी घेऊनच ती करणं शक्य असल्याचं मत शरद पवारांनी संत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती आपलं मत मांडलेलं आहे. त्याबद्दल आपण माहिती घेत राहणार आहोत यानंतर या बुलेटिनमध्ये. इथेच थांबूयात. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त आई बहिणी.